बहुचर्चित अंकिता जलित कांड के चलत गति न्यायालय में चल रहे मामले में आज मुख्य जांच अधिकारी उप विभागीय पुलिस अधिकारी तृप्ति जादव इनकी क्रॉस एग्जामिन पूरी हुई। बचाव पक्ष के वकील ने पिछली 2 तारीख पर गैर हाजिर रहने के बाद आज मौजूद होकर मुख्य जांच अधिकारी की क्रॉस एग्जामिन ली। इसी के साथ आज सभी गवाहों के बयान पूरे हुए हैं। कल के कामकाज में आरोपी का बयान लिया जाएगा और अगली तारीख में युक्तिवाद किया जाएगा। इसी बीच विशेष सरकारी वकील उज्जवल निकम इन्होंने तत्कालीन जांच अधिकारी पुलिस निरीक्षक बंडीवार का फिर से बयान दर्ज कराने के लिए अर्जी दी थी, जिस पर दोनों पक्ष की बात सुनने पर न्यायालय ने वो अर्जी खारिज कर दी। आज विशेष सरकारी वकील उज्जवल निकम ने वीडियो कॉन्फ्रेंस से कामकाज में हिस्सा लिया तो सरकारी वकील दीपक वैद्य ने आज के कामकाज में सहयोग दिया है। आज अंकिता जड़ित प्रकरणामध्ये हिंगणघाट सत्र न्यायालयापुढे जो शेवटचा साक्षीदार म्हणजे ह्या प्रकरणामध्ये मुख्य तपास अधिकारी DYSP मॅडम यांची आज उलट तपास पूर्ण झालेली आहे आणि बचाव पक्षाकरिता एक आनंदाची गोष्ट म्हणजे सरकारी पक्षातर्फे एक फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 311 अर्ज लावण्यात आला होता। तो अर्ज याकरिता होता की रिकॉल ऑफ विटनेस म्हणजे जे या आधीचे तपास अधिकारी बंदीवार साहेब होते त्यांना सरकारी पक्षांनी परत बोलवायचं होतं असा त्यांनी विनंती वजा अर्ज कोर्टापुढे लावला। पण कोर्टांनी जेव्हा दोन्ही पक्षाचं मत ऐकून घेतल्यानंतर सरकारी पक्षाचा तो अर्ज खारिज केला। आम्ही माननीय न्यायालयाचा धन्यवाद देतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की न्याय आमच्यासोबत न्यायच होणार आणि हे न्यायालय आरोपीसोबत न्याय करून एक सर्वसामान्यांना एक संदेश देणार। पुढची तारीख झालेली आहे, उद्याचीच तारीख दिलेली आहे, उद्या 21 स्टेटमेंट रेकॉर्ड आरोपीच्या स्टेटमेंट रेकॉर्डकरिता उद्याची तारीख दिलेली आहे आणि उद्याला आरोपीचं स्टेटमेंट रेकॉर्ड होईल व मग त्यानंतर युक्तिवादाकरिता तारीख निश्चित होणार। माजगावकर साहेब यांच्या कोर्टामध्ये जळीत प्रकरणामध्ये तृप्ती जाधव मॅडम ज्यांनी तपास मुख्य तपास अधिकारी होते त्यांची उलट तपासणी सोने साहेबांनी बचाव पक्षाच्या वकिलांनी आज पूर्ण केली। त्यानंतर निकम साहेबांनी सरकार पक्षातर्फे बंडीवार साहेबांची साक्ष घेतलेली होती त्यांना पुन्हा तपासायचं होतं असा अर्ज केलेला होता। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।